हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो काल बाप्पाला निरोप दिला तुम्ही थोडे उदास आहात ना आहात की नाही ओळखलं ना मी बरोबर बाप्पा गेलेत काल म्हणून तुम्ही जरा उदास झालेला पण काही हरकत नाही पुढच्या वर्षी बाप्पा पुन्हा येणार पुन्हा आपण धम्माल करू आणि बाप्पाने तुम्हाला एक संदेश दिला आहे कोणता संदेश दिलाय थांबला तो संपला म्हणून थांबायचं नसतं आपण सतत आपलं कार्य करीत राहायचं असतं आणि आपलं कार्य काय मुलांनी काय करायचं आहे आता आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आहे आजपासून पंधरा दिवसापर्यंत पितृपक्ष चालू होतोय आणि पितृपक्ष म्हणजेच आपल्या वाडवडिलांचं म्हणजेच आजोबा पंजोबा यांचं आपण स्मरण करायचं असतं ज्यांना आजोबा पंजोबा आहेत ते तर आता आजोबा पंजोबांबरोबर खेळत असतील गप्पा गोष्टी करत असतील तर ते नशीबण आहेत पण ज्यांना नाही आहेत त्यांनी स्मरण करायचं आहे तर चला तर मग आता कवी देखील काय म्हणतायत ते पाहूया आपण कवीलाही त्यांच्या आजोबा पंजोबांविषयी काय वाटतं ते कवीने काव्यातून व्यक्त केलेले आहे आणि कवीच्या या आजोबा पंजोबांविषयीच्या भावना आपण आता जाणून घेणार आहोत आज आपण एकता सहावीचा विषय मराठी आणि यातली कविता अभ्यासणार आहोत कवितेचं नाव आहे माझ्या आजानं पंजानं आणि कवी कोण आहेत या कवितेचे शंकर अभिमान कसबे शंकर अभिमान कसबे यांनी या कवितेतून म्हणजेच आपल्या बोलीभाषेतून आजोबा पंजबांविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत भावना व्यक्त करायला प्रमाण भाषेतूनच केल्या पाहिजे असं नाही आहे तर आपण आपल्या बोलीभाषेतूनही व्यक्त करू शकतो मराठीच्या अनेक बोलीभाषा आहेत वराडी आहे डांगी आहे ऐराणी भाषा आहे मग कवीसुद्धा आपल्या बोलीभाषेतून आपल्या आजोबा पंजोबांविषयीच्या भावना व्यक्त करतात त्या कोणत्या ते त्या आता आपण पाहणार आहोत माझ्या आजान पंजान रोज येणासणी तुझ्या मातले गोरपे तवा करी ती पेरणी कवी म्हणते की माझ्या आजोबा पंजोबांनी रोज एसनी विणल्या एसनी म्हणजे व्यसन नाकातोंडात घालतात कुणाच्या बैलांच्या बैलांच्या नाकामध्ये घातलेली असते तर ती वेसन, ले वेसन विणली तेव्हाच तुझ्या बैलांनी मातले गोरपे मातले गोरपे म्हणजे खोडकर गोरे खोडकर बैल यांनी तेव्हाच काय केली तुझ्या शेतामध्ये पेरणी केली म्हणजे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पेरणी केली असं कवी म्हणत आहे पुढे कवी म्हणत आहेत माझ्या आजान पंजान किती इनल्या गोफणी तवाने मान चालते तुझ्या राणाची राखणी माझ्या आजोबा पंचोबांनी किती इनल्या गोफणी गोफणी विणल्या इनल्या म्हणजे विणल्या गोफण माहिती आहे ना तर पक्षी जेव्हा पिकांवर येतात पिकांना जेव्हा कणीस येतात बाजरीचं ज्वारीचं जेव्हा कणीस येतं तेव्हा ते, ते दाणे खायला पक्षी येत असतात आणि त्या पक्ष्यांना उडवण्यासाठी गोफण असते ती गोफण अशी मारली दगड असतो तिच्यामध्ये टाकलेला आणि ती दगड टाकून ती गोफण अशी ओढतात आणि मग तो दगड पुढे जातो आणि मग त्या गोफणीमुळे काय होतं तर दगडामुळे ते पक्षीनंतर उडून जातात आणि मग त्या पिकांची काय होते राखण केली जाते शेताची राखण केली जाते म्हणून कवी म्हणते की माझ्या आजोबा पंजोबांनी अशा गोफणी विणल्या आणि तेव्हाच तुझ्या शेताची म्हणजे शेतकरी राजाच्या शेताची राखण झाली असं कवी म्हणते पुढे कवी म्हणतोय माझ्या आजानं पंजान रोज वळली चराठ पाठभरून व्हायची तुझ्या रानातली मोठ मग कवी म्हणते माझ्या आजानं पंजानं रोज वळली चराठं चराठं म्हणजे दोरखंड म्हणजे जाड प्रकारचा दोर आता दोरांचे वेगवेगळे प्रकार असतात शेतामध्ये काम करण्यासाठी थोडं बारीक दोर असतो त्याच्यानंतर पुन्हा झाड असतो पुन्हा मोठा जाड दोर असतो अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे दोर शेतीच्या कामासाठी वापरले जातात त्यांची वेगवेगळी नावं आहेत तर याला चराठं म्हणजे जाड जो दोरखंड आहे तर त्याच्याने काय केले पाटं भरून व्हायची तुझ्या राणातली मोठं व्हायची म्हणजे व्हायची तर मोठ मोठ म्हणजे पूर्वीच्या काळी कातड्याचं बनलेला हांड्याच्या आकारासारखं म्हणजे प पॅक अशी पिशवी असायची ती काय असायची कातडी पिशवी असायची मोठी आणि तिला दोर बांधलं जायचा आणि त्या दोराने ती मोठ पा विहिरीत सोडली जायची आणि नंतर ओढली जायची आणि मग ते पाणी शेताला दिलं जायचं मग तुझ्या राणातली मोठ तेव्हाच व्हायची जेव्हा माझे आजोबा पंजोबा त्याच्यासाठी काय वळायचे दोरखंड वळायचे माझ्या आजान पंजान रोज इनल्यार बाजा येतो दमुन रे गाळ्या पाठटे कवी तो राजा कवी म्हणते माझ्या आजोबा पंजोबांनी रोज लार बाजा इनल्या म्हणजे विणल्या बाजा म्हणजे खाट त्या खाटेलाच काय म्हणतात बाजा म्हटलेले इथे आणि येतो दमून रेघाळ्या पाट टेक तो राजा रेघाळ्या बघा शब्द कसे वापरलेले जेव्हा तो दमून भागून येतो शेतातून शेतकरी राजा इथे राजा कुणाला म्हटले शेतकरीला म्हटले शेतकरी राजाला म्हटलेले तर शेतकरी राजा जेव्हा दमून भागून शेतातून घरी येतो तेव्हा तो पाट टेकतो कुठे त्या खाटेवर त्या बाजेवर तो झोपतो आणि ती बाज कोणी विणले तर माझ्या आजोबा पंजोबांनी विणले असं कवी म्हणतोय पुढे कवी म्हणतोय माझ्या आजान पंजान रोज वळल्यात काण्या तुझ्या दुबत्या मशीला रोज भांडाया दावण्या पुढे कवी म्हणते माझ्या आजोबा पंजोबाने रोज वळल्यात तर काण्या काण्या म्हणजे हा पण एक प्रकारचा दोर आहे जो त्यांच्या गळ्याला बांधलेला असतो कोणाच्या काही म्हशींच्या गुरांच्या गळ्याला बांधलेला असतो तो दोर आणि तोच त्या कुंटीला बांधलेला असतो खाली म्हणजे त्याला दावण म्हणतात दावण्याला माझ्या आजोबा पंजोबांनी तो, तो काण्या प्रकारचा जो दोर वळला म्हणजे थोडा जाड प्रकारचा जो दोर वळला तो दोर ही <skun> दूध देणाऱ्या गाई मशीनं जेव्हा बांधलं जातं दावणीला ती दूध देत असते आणि तो दोर माझे आजोबा पंजोबा वळत असतात विणत असतात असं कवी म्हणते पुढे म्हणते कवी माझ्या पंजान पोर पुरघातली साळला कष्टकऱ्याच्या जिन्याला दिस सोनीला मग कवी म्हणते माझ्या आजोबा पंजोबानं पोरं घातली साळला पोरं म्हणजे त्यांची मुलं शाळेला घातली साळला म्हणजे शाळेला म्हणजे शाळेत घातली म्हणजे त्यांना ते शिकू लागले आपल्या मुलाबाळांना आणि कष्टकऱ्याच्या जीनाला दिस सोनियाचा आला आणि आमचं जे कष्टकऱ्याचं जिणं होतं पूर्वी बारा ते दार पद्धती होती आणि शेतकऱ्यांसाठी लागणारे दोर वळण्याचं काम माझ्या आजोबा पंजोबा करत होते परंतु हे कष्टाचं जिनं आता आमचं काय झालं शिक्षणामुळे सोन्याचं झालं आहे हे कष्टाचं दिवस आम्ही पाहिलेत ते केवळ आमच्या आजोबा पंजोबांमुळे आमच्या आजोबा पंजोबांनी कष्ट केले आणि त्यामुळे आज आम्ही सोन्याचा दिवस पाहतोय त्यांनी आम्हाला शाळेत घातलं शिकवलं आणि या कवितेतून कवीने शिक्षणाचं महत्त्वही सांगितलं आहे आणि आपल्या वाडवडिलांचं आजोबा पंजोबांचंही महत्त्व सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजोबा आजी असतील तर त्यांची अवश्य काळजी घ्या आणि त्यांच्याबरोबर खेळा त्यांच्याबरोबर बोला आले लक्षात हा संदेशही या कवितेतून आपल्याला मिळतो की नाही मिळतो ना मग आपल्या आजोबा आजींची काळजी घेणार ना तुम्ही तर नक्की काळजी घ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो मराठी भाषेच्या बोलीभाषा कोणकोणत्या आहेत ते तुम्ही मला कमेंट्समध्ये लिहून कळवा तसेच आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट्स करून कळवायला कर विसरायचं नाही आहे आणि व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मागच्या पाठातील व्हिडिओज पाहिजे असतील स्वाध्याय पाहिजे असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक अवश्य पहा आणि तेही त्याही पाठांचा अभ्यास करा तसेच तुम्हाला मी आय बटनमध्ये इत्ता सहावीच्या व्हिडिओज दिलेल्या आहेत त्याही तुम्ही पहा धन्यवाद পুনাহ ভেটুৰা নৱীন বিৰি